श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मौली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गुरुप्रशमत योगाचे महत्त्व आणि त्या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दल माहिती बघणार आहोत. 25 जानेवारीला गुरुप्रशमृत योग आहे. नशीब बदलणारा, दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरुप्रशमृत योग आहे. गुरुप्रशमृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुप्रशमृत योग असतो. हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. गुरुप्रशमृत योग हा पूजा, अर्चना, मंत्रसिद्धी, तंत्रसिद्धी, यंत्रसिद्धी, साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे. गुरुप्रशमृत योगामुळे यश वृद्धिंगत होते. या गुरुप्रशमृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान, धर्म फार मोठे फळ देणारे असतात. ज्यांच्या कुंडलीत गुरु प्रतिकूल किंवा प्रभावहीन आहे त्यांनी या मुहूर्तावर पिवळ्या रंगाची डाळ, हळद, सोने आदी वस्तूंचे दान दिले पाहिजे. जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल, जसे की नोकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरू करायचे असेल, तर आपणास गुरुप्रशमृत योग हा लाभदायक ठरू शकतो. या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता. काही लोक यावेळी कल्याण हेतूने व गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी धार्मिक यात्रा करून तेथे खाद्यपदार्थ व वस्त्रांचे दान करतात. काही जण धार्मिक अनुष्ठाने करून ब्राह्मण भोजन घालूनही पुण्य मिळवतात. जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो. आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो. एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्याकरिता देखील हा चांगला दिवस असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा आणि प्रसन्न करण्याचा हा दिवस आहे. ज्यांना या गुरुप्रशमृत योगाबद्दल माहिती आहे असे जाणकार या दिवशी माता लक्ष्मीची साधना करतात, आवाहन करतात व सुखसमृद्धी प्राप्त करतात. या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होते. आपल्याला आपल्या कोणत्याही उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुप्रशमृत योगाला आपल्या इष्टदेवाची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्यास आपल्याला आपल्या कार्यात उद्देशात यश मिळते. नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुप्रशमृत योगात ही अडचण दूर होऊ शकते. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आल्यास तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस नक्षत्र आणि गुरुवार यांच्या संयोगातून गुरुप्रशमृत योग निर्माण होतो. कोणत्याही कार्यात 99% यश मिळवण्यासाठी त्याची सुरुवात गुरुप्रशमृत योगादिवशी केली जाते. गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते. आपल्याला कुठल्याही कार्यात यश हे मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे शुभ व अशुभ काळ निर्माण होतो. यांच्या सहाय्याने मानवाला इच्छित कार्यात यश मिळू शकते. गुरु ग्रह ज्ञान व यशस्वीतेचा प्रतीक आहे. म्हणूनच या योगाच्या काळात उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, कला, साहित्य, नाट्य, वाद्य वा कोणत्याही विषयातील संशोधनाचा प्रारंभ, शैक्षणिक व आध्यात्मिक गुरु निवडणे, तंत्र मंत्र व दीक्षा घेणे, परदेश यात्रा, व्यापार, धार्मिक कार्याचा प्रारंभ आदी कार्य करणे शुभ मानले जाते. या मुहूर्ताचा सूक्ष्म अभ्यास केल्यास या दिवशी साधणाऱ्या योगात चंद्रबल, ताराबल, गुरु शुक्र आदी ग्रहांचा उदय अस्त, ग्रहण काल, पितृपक्ष व अधिक मास आदी बाबींचाही विचार केला जातो. म्हणूनच या योगात घराचे बांधकाम काढताना किंवा गृहप्रवेश करताना वा विवाह ठरवताना या सगळ्या बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. गुरुप्रशमृत योगावरती तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन, श्री स्वामीचरित्र सारामृताचे वाचन, त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण, दत्तभावणीचे पाठ ह्या सेवा तुम्ही गुरुप्रशमृत योगावरती नक्की करा. यामुळे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, त्याचबरोबर प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.